NMTV को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजातरीन खबरें। वाशी रेल्वे स्थानकासमोरील बस डेपो लगतच्या चौकात भरधाव खासगी बस पलटल्याने त्याखाली चिरडून पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। ही बस खासगी कंपनीची असून कामगारांना घेऊन डेपोकडून सायन पनवेल महामार्गाच्या दिशेने चालली होती। सिडको प्रदर्शनी केंद्रापासून काही अंतरावर चौकात बस वळण घेत असताना वाशी गावकडून भरधाव वेगात कचऱ्याचा डंपर आला। बस आणि कचऱ्याच्या गाडीची धडक टाळण्यासाठी बस चालकाने चौकात बस वळवली, मात्र बसचा वेग जास्त असल्याने बस कलंडली आणि बस खाली चिरडून 42 वर्षीय गौरव ढाल या पादचाऱ्याचा मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस व शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमींना सुरक्षित बाहेर काढण्यात आले। अपघाताच्या वेळी बसमध्ये 5 प्रवासी होते। बस चालकासह त्यांनाही दुखापत झाली असून सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात बस चालक आणि कचरा वाहून नेणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज़।